धावाला मिळतो दोन बॉल त्याने फेस केले पन्नासच्या स्ट्राईक ने एक धाव त्याच्या बॅट मधून आली आहे त्याने ऑफ दी मार्क पाहायला मिळालाय किशोर नाईक दर्जेदार गोलंदाजीचं ना प्रात्यक्षिक त्याच्या माध्यमातून पाहायला मिळालंय कोणती मुभा दिलेली नाही आहे पहिल्या दोन बॉल वरती कारण काही रणनीतीबद्ध त्याचा कामकाज मैदानाच्या आत मध्ये पाहायला मिळाला पहिले दोन बॉल हे त्याच्या नावे जरूर राहिलेत पुढे काय वाढून ठेवलं ना त्याच्या समोर हे देखील पाहण्याजोगे राहील पुढचा बॉल घेऊन यावेळेला फटका मिस टाइमिंग आहे मिड ऑफ ला शेत रक्षक खाली आलाय डॉनच्या क्षेत्रामध्ये क्षेत्र ठिकाणी पोचला जरूर परंतु झेल त्याचा आवाक्याच्या बाहेरचा राहिला क्षेत्रक्षकाच्या भूमिकेमध्ये त्या ठिकाणी आपण पाहत होतो क्षेत्ररक्षक वेगाने चेंडूवरती आले जरूर परंतु हँड अँड कॉर्डिनेशन झुल नाही मनीष होते त्या ठिकाणी आपण ज्या वेळेला विरुद्ध दिशेने जात असतो ना त्यावेळेला झेल घेण्यात तितक्याशा सोप्या बाबी नसतात चेंडूवरची नजर चपळता लवचिकता फिजिकल फिटनेस या साऱ्या गोष्टी महत्वाच्या राहतात पुढचा भाव राउंड विकेट ने पडल्या नंतर उशी कॉट बिहाइंड विकेट फॉस्ट विकेट घोषू क्रमांक पहिला होईल थे निमेश पाडीलबाद बात, उत्कृष्ट गोलंदाज आणि आज देखील त्याचा परफॉर्मन्स त्या दाटणीचा पाहायला मिळाला आज त्याचा ज्या पद्धतीने तो उजवा राहील असंच म्हणावं लागेल वेगाने गोलंदाजी करतोय उजव्याशी च्या बाहेर समीकरणं कोणती बदलू दिले नाही आहेत सातत्य राखलंय आपल्या गोलंदाजीमध्ये धार धार पणा इथे पाहायला मिळालाय आणि कुतुहलाचा विषय हा राहिला ना की कि वर्दी निरंतरपणे तो गोलंदाजी करण्यामध्ये समर्थ राहील चार चेंडूचा केस अंपुष्टात आला पावर प्लेच्या षटकामध्ये पॉवरफुल असा समाचार घेता आलेला नाही आहे फलंदाजानं विकेट मिळवण्यामध्ये यशस्वी राहिला खऱ्या अर्थानं किशोर नाईकला आपण पाहिलं नवीन बॅटर मायदेच्या आतमध्ये आपण स्टम विजन कॅमेरा पाहतोय चांगल्या दर्जाचं चा कॅमेरा वर्क जिथे या टेनिस क्रिकेट डॉट इनच्या माध्यमातून पाहायला मिळालं स्टम विजन कॅमेराने एक देखील आपण पाहिलं स्विच इट लागवण्याचा प्रयत्न पहिला बॉलवरती मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न इथे राहिला आणखी एक चेंडू निर्धाव स्वरूपाचा येतोय पहिल्या बॉलवरती काहीसा वेगळा पवित्र अपनावला आहे पण पाटीलने माहिती तो दाखल झाला स्विच इट करण्याचा प्रयत्न त्याच्या माध्यमातून हल्लीचे क्रिकेट हे बदलले कारण सातत्यपूर्ण आविष्कारांच्या फटक्यांवरती जास्तीचा भर पुलंदा देत असताना पाहायला मिळतात इम्प्रोव्हाइजिंग स्ट्रोक जास्तीचे खेळत असताना पाहायला मिळतात पुढचा भाव किशोर बॅकफुटला हलक्या हाताने दुविधा मनस्थितीमध्ये होत्या ऑन साईडला हाफ आम्ही जॅक करायचा पूल करायचा की चेंडूला थांबवायचं या दुविधा मनस्थितीमध्ये राहिला फलंदाज कमी गतीने टाकला होता हा बॉल क्षण क्रमांक संपुष्टात आला गोलंदाजाने इथे वर्चस्व निर्विवाद असं गाजवलंय आघाडीच्या फलंदाजांवरती एक विकेट मिळवली धावा खर्च केला तीन खेळाडूला बात करण्यामध्ये यशस्वी राहिला किशोर याची बहारदार कामगिरी किशोर नाईक पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर केवळ धाबा आहेत त्या तीन व्यासपीठ आपण पाहतोय दमदार आमदार प्रीमियर लीग आणि दमदार कार्यश्रम आमदार आदरणीय महेंद्र शेठ साहेब यांच्या नावाने येणारी ही स्पर्धा आणि त्यांचे चिरंजीव ज्यांना आपण या स्क्रीनवरती पाहतो आहोत स्पर्धेचा आस्वाद घेत असताना धावपालकावरती के धावा केवळ तीन आला गोलंदाजांनी निर्विवाद असं वर्चस्व गाजवलं दर्जेदार गोलंदाजी तर प्रात्यक्षिक पाहायला मिळालं कारण गोलंदाजाकडे परिपक्वता नेहमीच असायला हवी किंवा प्रतिस्पर्धी संघातील फलंदाजांचे ताकदवान दुवे काय आहेत कमकुवण दुवे काय आहेत याचा पुरेपूर अभ्यास करून गोलंदाजी करावी लागते आणि ही गोलंदाजी किशोर नाईक माध्यमातून पाहायला मिळाली आहे दुसऱ्या षटकाच्या दरम्यान निखिल पाटील एज अ कॅप्टन संघाचा नेता दिशादर्शक तारणहार हार गोलंदाजी मार्क वरती असताना पाहायला मिळतोय कशा धाटणीची गोलंदाजी माध्यमातून होईल हे देखील पाहावं लागेल निखिल पाटील वाघरंड अलिबागचा खेळाडू म्हणून त्याच्याकडे नेहमी पाहिलं जात गोलंदाजी मार्क वरती पहिला बॉल हाफ ट्रॅकर होता डाऊन ग्राउंड विकेट डाऊन किशोर नाईकने तुम झेल टिपला खेळाडू क्रमांक दुसरा बाद ही खेळपट्टी निश्चितच इथे गोलंदाजांच्या प्रेमामध्ये पडत असताना पाहायला मिळालीय कालही गोलंदाजांची तुती बोलली आजही गोलंदाज हावी ठरल्यात धावा येत असताना पाहायला मिळालेल्या ना। नाहीये दोन खेळाडू बाग इथ होत असताना पाहायला मिळालेत हा आपण पाहतोय हाफ ट्रॅकर बॉल होता टॉप ऑफ द बाउन्स आले पुल करण्याचा प्रयत्न परंतु लॉंग ऑनला एक सहज साधा सोपा झेल इथे टिपला स्ट्रेट फिल्डर खेळाडू क्रमांक दुसरा इथे बाद झालाय आता मात्र ही लढत रंजक राहणार आहे दोन कॅप्टन एकामेकाच्या विरोधात पाहायला मिळते पहिला बॉलवरती विकेट मिळवली आहे गोलंदाज निखिल पाटील अक्षय पाटील नवीन बॅटर आत आतमध्ये असताना पाहायला मिळतोय कशा धाटणीची तो बॅटिंग करेल पाहावं लागेल दोन जिथे गेल्यात दोन खेळाडू बाद झालेत जिथे विषय गंभीर ना तिथे नेहमीच अक्षय पाटील खंबीर म्हणून आपण नेहमी त्याला पाहतो परंतु आज गंभीरपणे त्याला परफॉर्मन्स द्यावा लागणार आहे दोन खेळाडू बाद झाले संघ अडचणीमध्ये आणि संघाचा नेता मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय धाबा इथे आपण केवळ तीन पाहायला मिळाल्यात खेळाडू बाद झालेत ते दोन निखिल पाटील गोलोंदी मार्कवरती गोलोंदात पुन्हा एकदा निखील पाटील सज्ज होत असताना अक्षरच्या विरोधामध्ये पुढचा बॉल घेऊन लेफ्ट आर्मवरती विकेट नाही खोला टाकला इथे मात्र अगदी पहिल्या बॉल वरती स्वागत केलंय फलंदाजाचा यॉर्कर हा चेंडू देखील पाहायला मिळाला खुलामध्ये टाकला फलंदाजाचे वैगुण चांगल्या रीतीने ओळखतो हा गोलंदाज आणि म्हणून की काय त्याची कारणामा नेहमीच चांगला पाहायला मिळाला कर्णधार हा नेहमीच अशा रीतीचा असायला हवा त्याची देहबोली स्पष्ट आहे यावेळेला स्लॉट मध्ये ऑन साइडला चेंडूला सी सीमारेशेच्या बाहेर फ्लॅट पॅरल षटकार आपले इरादे स्पष्ट केलेत मैदानाच्या आतमध्ये आपण आल्याची जाणीव करून दिली आहे आणि मोठा स्ट्रोक येत असताना अक्षय पाटीलच्या च्या बाट मधून पाहायला मिळाला दोन चेंडू सहा भरती तो नॉट आऊट त्यावेळेचा चेंडू खाली राहिला अपेक्षेपेक्षा उसळी कमी घेतली चेंडूने ने रक्षकाचा वेध घेतोय इथे डॉट बॉल येत असताना पाहायला मिळतोय दुसरं षडक प्रगतीपथावरती आहे पाच षटकांची लढत आहे षटकार येत असताना जे काही अभिप्रेत होतं की षटकार कधीही कधी पाहायला मिळेल षटकार आणि चौकारांची भरसात परंतु तोच षटकार अक्षयच्या बॅटमधून आला तदनंतरचा निर्धा बॉल ही पाहायला मिळाला डेट बॉल पंच सांगतात इथे मृत चेंडू म्हणून घोषित करण्यात येतोय नऊ धावा धाव आहेत क्रिकेट हल्लीचं क्रिकेट हे नेहमीच बदलतंय कारण षटकार आणि चौकारांची तुफान आतिशबाजी होणारे क्रिकेट हे नेहमी पसंतीच येत आहे स्लॉक स्वीप इम्प्रोव्हाइसिंग करत असताना ऑन साईडला कार्पेटच्या साह्याने जमिनीला गुदगुल्या करत अलॉंग विथ द डीप बॅकवर्ड स्क्वेअर लॅक्स बाहेर आणखीन एक दमदार दमदार चौकार चौकार असा स्लॉक करत असताना अक्षयच्या बाट मधून पाहायला मिळाला धावांची लय त्याने केली आहे मैदानाच्या आतमध्ये जणू तो आला आणि त्याने प्रतिस्पर्धी संघाला सांगण्याचा प्रयत्न केला की नाही चालणार रणबंदी तुटून पडलाय प्रतिस्पर्धी संघावरती आणि कॅप्टन कॅप्टन वरती बरसतोय धावांची लय लूट होती या संघाची धावसंख्या एकंदरीत आपण पाहिली तर जिथे तेरा धावा धावपलका भरली आहे थर्टीन रन्स ऑन दी बोर्ड एक षटकार आला एक चौकार आला इथे मोमेंटम शिफ्ट व्हायला सुरुवात झाली आहे की काय कारण पहिल्या षटकामध्ये ज्या धावा महाग झाल्या होत्या इथे या षटकामध्ये धावा ओसांडून वाहू लागल्या पुढचा बॉल घेऊन निखिल पुन्हा एकदा सज्ज होईल यावेळेचा चेंडू बॅटची आतली कड घेतली होती एसटी रक्षकाचा वेध घेतला धाव मात्र प्राप्त होत असताना पाहायला मिळालेली नाही या दोन षटकांचा काही संपुष्टात आला सहा पूर्णांक पन्नासच्या सरासरीने केवळ दहा फलकावरती धावा आहेत त्यात तेरा खेळाडू बाद झालेत ते एकंदरीत दोन या षटकामध्ये दहा धावा खर्च केला जरूर परंतु निखिल एक यशस्वी पूर्ण षटक त्याचा म्हणता येईल कारण एक महत्त्वपूर्ण विकेटही घेण्यामध्ये तो यशस्वी राहिला आघाडीच्या दोन्ही फलंदाजांना माघारी दाढण्यामध्ये गोलंदाजांनी वर्चस्व गाजवलं विकेट मिळवल्या धावा रोखल्यात तुम्हाला परिश्रम करावा लागतील धाबा बनवा बनवण्यासाठी अकरा पूर्ण अकरा मिनिटाचा खेळ अजूनही शेष आहे इथून तुम्हाला दोन षटक अजूनही हाताळायचे आहेत टाईम लिमिट्स आहेत आणि वेळेची बंधनं प्रत्येक संघासाठी मर्यादित असणार आहेत कारण या गोष्टी महत्त्वाच्या राहतील दोन षटकांचा गे संपुष्टात आला तेरा धावा धावपलकावरती पाहायला मिळाल्यात आजचा दिवस तितकासा महत्त्वाचा क्रिकेटच्या कुरुक्षेत्रावरती या गोष्टीसाठी राहिला एकोणीसशे साली प्रथमच भारतीय संघ पाकिस्तानचे अगेन्स्ट लढत होता आणि तो जिथे मात्र भारतीय संघाने त्रेचाळीस धावाने आजच्या दिवशी पाकिस्तानला नमवलं जरूर परंतु चर्चेचा विषय हा राहिला ना ज्यावेळेला जावेद मियादातने किरण मोरेला खिजवण्यासाठी खूप मोठी उंच उडी ही खेळपट्टीवरती घेतली होती आणि तिथून ती मॅच फार चर्चेचा विषय राहिली दोन षटकांचा केस संपुष्टात आला तेरा धावा धाव पलक्यावरती आहेत गोलंदाजी मार्कमध्ये गोलंदाज आदर्श पाटील वागरण अलिबागचा खेळाडू गोलंदाजी मार्कवरती दाखल होत असताना पाहायला मिळतो अर्थात दोन गोलंदाज आपण एकाच गावामधून येत असताना पाहायला मिळालेत आणि एकाच संघाचं प्रतिनिधित्व करत असताना दे, कर देखील आपण या दोन्ही खेळाडूंना पाहिलंय परंतु आता मात्र नितेश पाटीलला कष्ट उपसाव्या लागतील कष्ट कराव्या लागतील आपण म्हणतो ना आयुष्यामध्ये कष्ट केल्यानंतर साऱ्या गोष्टी साध्य होतात आणि एकच गोष्ट स्पष्ट आहे रोजच कष्ट जे आहे ना ते श्रेष्ठ आहे खुलात टाकलेला हा बॉल पॉईंटला खेळण्याचा प्रयत्न इथे केला ड्रायव्हिंग लेंथ वरती होता हलक्या हाताने एक सिंगल इथे प्राप्त केली आहे संघाजी धावसंख्य एकाने वधारेल चौदा धावा धाव पलकावरती पाहायला मिळाल्यात फॉर्टीन रन्स ऑन द बोर्ड चौदा धावा धाव पलका आहेत एक गोष्ट आवर्जून आपण पाहिली ना तर खऱ्या अर्थाने इथे चांगल्या अरितीने केली आहे ती फलंदाज नितेश पाटीलने सिंगल घेतली स्ट्राईक एंडवरती वरती आणलंय फलंदाजाला अर्थात अक्षय पाटीलला चांगल्या दाटणीची बॅटिंग तो करतोय फॉर्मामध्ये स्वीच हिट लागवण्याचा प्रयत्न इथे पुन्हा एकदा होत असताना पाहायला मिळाला या क्रिकेटच्या कुरुक्षेत्रावरती या रीतीचे स्ट्रोक घेण्याचे प्रयत्न सातत्यपूर्ण अलीकडच्या होत असताना पाहायला मिळाले कारण संस्कारांच्या भर हल्लीचे खेळाडू जास्तीचे देत असताना पाहायला मिळालेले नाही आहेत आविष्कारांचे स्ट्रोक जास्तीचे प्रयत्न करतात डान्सिंग डाऊन विकेट आले यावेळेला कव्हर पॉइंटला केलेला हा स्ट्रोक दहावी असताना एक पाहायला मिळाले वेगाने सेकंड रन ही घिसाड खाई आहे अंगलट येईल ते की काय इथे डी आर एस घेण्यात आलाय डिसिजन रिव्ह्यू सिस्टम पंचांनी डीआरएस घेतलाय तिसऱ्या पंचांकडे रेफर केला हा निर्णय पाहू शकतो आपण डी आर एस ची मागणी घेण्यात आली आहे क्रिकेटला आज मात्र जिथे ज्या ज्या वेळेला पंचांच्या मनामध्ये ज्या ज्या वेळेला साशंकता निर्माण होते ना त्या क्रिकेट क्रिकेटमध्ये दिलेला हे आलेलं खऱ्या अर्थाने एक नवीन बदल आपण पाहतोय कारण क्रिकेटमध्ये ज्यावेळेला डी आर एस स्वरूपामध्ये खेळाडू बाद देण्यात आला तो होता वीरेंद्र सहवाग आणि तिसरे पंचे क्रिकेट मध्ये प्रथमच पाहायला मिळाले त्यावेळेला ते सचिन तेंडुलकर राहिला होता पहिला खेळाडू ज्याला बाद देण्यात आला जॉन्टी डोट्सने त्याला बाद केलं होतं रनआउटच्या स्वरूपामध्ये निर्णय काय येतोय आपण काही क्षणामध्ये पाहणार आहोत आपल्या टेक्निकल रूम मध्ये जिथे आमचे तिसरे अम्पायर्स आम उपस्थित आहेत आणि डिसिजन इथे देण्यात येतोय नॉट आऊट आहे खेळाडू रन्स इथे कम्प्लीट करण्यात आली आहे नॉट आऊट असेल खेळाडू अर्थात जमीची बाजू ही राहील की कॅप्टन मैदानाच्या आतमध्ये दुस वरती पाहायला मिळेल खेळाडूने नेहमी चांगल्या रीतीचा परफॉर्मन्स केला परंतु आज स्वतःवरती विश्वास ठेवावा लागेल बॅटिंग करावे लागेल धाडस त्याला दाखवावा लागणार आहे कारण संघ आहे अनेक वेळ आपण म्हणतो ना धाडसी माणूस भीत नाही भिणारा माणूस धाडस करत नाही कारण धाडस केल्याशिवाय जगात कोणालाच काही मिळत नाही ज्याच्या हिंमत ना त्यालाच किंमत हिंमत दाखवावी लागेल हा ट्रॅकर होता या वेळेला आय एस टी रक्षक अपील करतोय उचलून धरली आहे तथ्य आहे या अपील मध्ये की होत असताना आणखीन एक बाद संघाचा नेता बाद होत असताना पाहायला मिळतोय सरपंच जी तो चल दिये अब कौन संभालेगा गाव की जिम्मेदारी कॅप्टन बाद कॅप्टन डी पाच संघाचा नेता दिशादर्शक कारणहार बाद झालाय रिप्ले पण पाहतोय हा फ्रॅकर राहता आला उजव्याशीच्या बाहेर होता बॅटची कडा घेत असताना एसी रक्षकाचा वेध घेतला खेळाडू तिसरा बाद झालाय अडचणी वाढू लागल्या संघाच्या कारण एका मागोमाग एक खेळाडू बाद होत चालल्यात पथ्याच्या बंगल्याप्रमाणे इनिंग इथे लडखडके की का काय अशी धास्ती अशी भीती मात्र निश्चित असेल ती संघाला कालच्या दिवशी आपण पाहिलं ना तर एकंदरीत एक्क्याण्णव खेळाडू कालच्या दिवशी बाद झालेत आणि कॅचेसचा विचार केला तर तब्बल एकाहत्तर जेल स्वरूपामध्ये खेळाडू बाद होणारे पाहायला मिळालेत आणि हे जे तीन खेळाडू बाद झालेत हे तिन्ही खेळाडू जेल स्वरूपामध्ये बाद झालेत रक्षकाच्या हाती झेल देऊन खेळाडू बाद होत असताना पाहायला मिळालेत नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय प्रणित मात्रे खोलात टाकला हा बॉल इथे पहिल्या बॉलवरती काहीतरी वेगळा पवित्र पाहायला मिळाला होता प्रनीत पाटीलचा खोलामध्ये पाहायला मिळाला ड्रायव्हिंग लेंथवरती हा बॉल इथे एक सिंगल आली आहे एकापेक्षा जास्तीचं काही मिळणार नाही प्रयत्न तुम्हाला करावे लागतील सातत्य तुम्हाला ठेवा लागेल मोठी फटकेबाजी करावी लागणार आहे कारण असं वाटलं होतं दुपारचं सत्र आहे खेळपट्टी टणक आहे गरम झाली आहे धाबा इथे पाहायला वेळ प्रत्येकाची आहे नेक्स्ट मॅच सलाय आपण लक्ष वेधूया टीम एका बाजूला अनंत गोंधळी फाउंडेशन पुरस्कृत आणि त्याच्या अगेन्स्ट दोन्ही संघांचं लक्ष वेध रिपोर्टिंग करा काही वेळामध्ये मध्ये आपण टॉस करणार आहोत दोन्ही संघांचं लक्ष वेधूयात टॉस साठी रिपोर्टिंग करा कॅप्टन हा बॉल इथे लॉंग ऑफ चेडूच्या खाली येतोय जजमेंट चुकीचं झालाय या बॉलवरती धाव मिळतील त्या सहा हा येतोय उत्तुंग षटकार चौकार आलाय आपण लॉफ्टेड ऑफ ड्राईव्ह पाहायला मिळाला ज्यावरती चौकार पाहायला मिळाला एक्सलेंट टायमिंग आणि ब्युटिफुल प्लेसमेंटच्या दोरावरती फुलंदाज मैतिन्याच्या आतमध्ये बॅटिंग करत असताना प्रणित मात्रेच्या बाटमधून हा चौकार पाहायला मिळाला चौकार आला त्याच्या बाटमधून दर्जेदार स्ट्रोक पाहायला मिळाला लॉंगॉपचा ऑफचा क्षेत्ररक्षक केवळ पाहत राहिला हवेवरती हिलकावे खात शेडूने सीमारेषा ओलांडली आहे धावपलक्यावरती धावा सध्या परिस्थितीमध्ये तेवीस आणखीन एक चेंडू ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न करण्यात आला इथे एक चिकी सिंगल खेळपट्टीच्या जवळून अगदी दिवसा ढवळ्या धावांची चोरी होत असताना पाहायला मिळाली एक सिंगल इथे प्राप्त करण्यात आली आहे संघाची धावसंख्या एकेरीच्या मदतीने जिथे चोवीस वधी जाऊन पोचत असताना पाहायला मिळते ट्वेंटी फोर रन्स ऑन बोर्ड आहे लॉस ऑफ थ्री विकेट्स तीन खेळाडू बाद झाल्यात एका मागोमाग एक हादरे इथे दिले गोलंदाजांनी चांगल्या दर्जाची कामगिरी इथे पाहायला मिळाली अचूकतेने अचूक त्याने गोलंदाजी केली आणि फलंदाजांना कोणतेही मुभा न देता सातत्यपूर्ण उजवे च्या बाहेर केली जाणारी गोलंदाजी डॉमिनेट केलाय अक्षरशः फलंदाजांना आणि याच कारण की काय इथे मिळालेलं यश आपण पाहतोय धावपलकावरती केवळ चोवीस आहे चौथ षडक प्रगतीपथावरती गोला टाकला आणखीन एक मिस टायमिंग आहे चेंडू हवे मध्ये क्षेत्रक्षक चडूच्या खाली टिपलाय झेल संपलाय फलंदाजाचा खेळ नाही बसत धाव संख्येला मेळ काय चाललाय हा खेळ खेळाडू क्रमांक चौथा बाद एका मागोमागे एक खेळाडू बाद होत असताना पाहायला मिळाले चार खेळाडू इथे तंबूच्या आश्रयाला परतले आहेत मंथन नाईक नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना पाहायला आहे तो मात्र इथे बॅटिंग साठी दाखल होत असताना पाहायला मिळतोय मंथन नाईक मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय त्याला बॅटिंग करावी लागणार आहे कारण संघ अडचणीमध्ये असताना एक चांगल्या दर्जाची बॅटिंग त्याला करावी लागेल पुढचा बॉल घेऊन गोलंदाज होत असताना लेफ्ट लॅपटॉप ओर विकेटने पडल्यानंतर बाहेर चडशी निघाला चेंडूने काटा बदलला यश रक्षकाचा वेध घेतलाय नेक्स्ट मायज धोनी संघांचे कॅप्टन आपण लक्ष्य वेधूयात अनंत गोंधळी फाउंडेशन पुरस्कृत एन एस सी खानाव आणि त्याच्या विपक्ष खेल ए बी ग्रुप अलिबाग दोन्ही टीमची कॅप्टन या लवकरात लवकर रिपोर्टिंग करा विजय गानेकर यांनी रिपोर्टिंग केली एज अ कॅप्टन बाकफुटला यावेळेला यू मिस आय डेफिनेटली हिट फर्निचर डिश सॉय केलाय की अडू क्रमांक पाचवा देखील बाद पाचवा खेळाडू बाद झाला बॅकफुटला येऊन नटरा स्टाईलने खेळण्याचा प्रयत्न करण्यात आला वेगवान हा चेंडू इथे पाहायला मिळाला आणि दर्जेदार गोलंदाजी माहिती आतमध्ये होत असताना पाहायला मिळाली आहे कारण आपण निखिल पाटीलचा उल्लेख केला ना पहिल्या षटक आलो होतो दहा धावा त्याने खर्च केला जिथे दुसऱ्या षटकामध्ये आला आणि सांघिक चौथो षटक तो आता होतोय एका एक मागोमाग दोन धक्के त्याने इथे दिलेले पाहायला मिळाले तर रिप्ले ऑन अ स्ट्रीन आपण पाहतोय आणि वाखाण्याजोगे त्याच्या माध्यमातून ही गोलंदाजी पाहायला मिळाली आहे निखिल पाटीलच्या माध्यमातून एक स्कोर जर पाहिला तर केवळ बत्तीस बनू शकतील सहा पूर्णांक शहाऐंशीच्या सरासरीने चोवीसला ला पाचवा खेळाडू बाद झाला अर्धा संघ आराम फर्माउट डग आउट मध्ये एका मागोमाग एक खेळाडू बाद झाले शेवटचा चेंडूचा खेळ अजूनही शेष आहे या चौथ्या षटकातील चोवीसला पाच नवीन बॅटर मैत्रिणीच्या आतमध्ये दाखल होत असताना दीपक बेंद्रे याला आपण पाहतोय बॅटिंग करावी लागेल कारण इथून सात चेंडूचा केवळ खेळ शेष आहे मोठे फटकेबाजी अपेक्षित असेल संघाला या अडचणीमधून बाहेर काढावे लागेल संघाची अडकलेली नाव रे तिला किनारी लाव रे म्हणत असेल संघाचा प्रत्येक खेळाडू हा फाटका यावेळेला टाइमिंग टायमिंग प्रॉपर झालाय एलिव्हेशन मिळते हवेच्या लाटांवरती स्वार होत स्ट्राईक केलाय चेडूला पाठवलंय गगन गगनचुंबी गगनाला गवसनी घालणारा हा उत्तुंग षटकार या स्पर्धेतला त्रेसष्ट बाज षटकार असताना पाहायला मिळाला पाच खेळाडू बाद झाले सहावा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये आला आणि ज्या पद्धतीने टॉप गिअरमध्ये बॅटिंग करतोय दीपक बेंद्रेच्या बॅटमधून षटकार पाहायला मिळाला ए बी ग्रुप अलिबाग टीमचा कॅप्टन आपण लक्ष वेधतोय पंकज जाधव चला लवकरात लवकर रिपोर्टिंग करा कारण प्लेइंग इलेव्हनची लिस्ट आमच्यापर्यंत पोहोचवणं गरजेचं राहील ॲज अ कॅप्टन पंकज जाधव आपण लक्ष वेधूयात प्रशांशी नाईक साहेब यांच्या मालकीचा संघ ए बी ग्रुप अलिबाग नेक्स्ट मॅच मध्ये चला या लवकरात लवकर रिपोर्टिंग करा अनंत गोंडळी फाउंडेशन मैदानाच्या आतमध्ये वळ्या जिथे शेवटचा आणि निर्णायक षटक टार्गेट सेट करणारे षटक पाहायला मिळेल धावांची लैलूट या षटकामध्ये करावी लागेल कारण मोठी फटकेबाजी करणं गरजेचं राहणार आहे धाव पलकावरती केवळ आहेत त्या तीस थर्टी रन्स ऑन दी बोर्ड आहेत गोलंदाजी मार्क मध्ये गोलंदाज प्रमोद पाडील फॉर्टी प्लस चा खेळाडू पहिला बॉल स्वॅग से करेंगे सबका स्वागत असं म्हणत असताना पहिल्या बॉल ला पाठवलाय सीमारेषेच्या बाहेर षटकार मोठा प्रहार लोअर फुलटोज बॉल आणि त्याला अगदी डीप मिड विकेट सीमारेषेच्या बाहेर धाडलाय षटकार आलाय प्रमोद पाटीलच्या पहिल्या बॉल वरती मैदानाच्या मध्ये हात खोललेत आहेत फलंदाज प्रणित मात्रेच्या बाटमधून षटकार आणखीन एक चेंडू इथे खोलात पाहायला मिळाला साईड ऑफ ऍक्शन आहे गोलंदाजाची खोलामध्ये चेंडू इथे पाहायला मिळतोय आणखीन एक चेंडू निर्धाव स्वरूपाचा येत असताना पुढचा बॉल जिथे मात्र आपण पाहतो दोन बॉल महत्वपूर्ण राहिले पहिल्या बॉलवरती षटकार आला संघाच्या धावसंख्येला एक वलय निर्माण करून दिले आणखीन एक चेंडू खोलात टाकण्याचा प्रयत्न इथे करण्यात आला डॉमिनेट केलाय दारा तीरती पडला होता खेळाडू मैदानाच्या आतमध्ये खेळपट्टी भरती धाव घेत असताना ती आल्या अंगल्याट खेळाडू होतो रनआउटच्या स्वरूपामध्ये बाद संघाला दिला हा संवाद धक्का प्रणित मात्र देखील बाद होतोय प्रत्येक फलंदाज मैदानाच्या आतमध्ये येतोय काही काळ मैदानाच्या आतमध्ये उपस्थित राहिल्यानंतर प्रत्येक फलंदाज मैदानाच्या बाहेर येत असताना अक्षय पाटील त्याची जाऊन जास्तीची चर्चा करत असेल की हेच म्हणत असेल की मी पल दो पल का शायर हूं, पल दो पल मेरी कहाणी आहे त्याच्यापेक्षा जास्तीचं काही नाही आहे कारण बोलंदाज मैदानाच्या आतमध्ये केवळ हजेरी लावण्याचं कामकाज करतायत अक्षय पाटील वागरणचा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना फायला मिळेल शेवटचा आणि निर्णायक सडक प्रगतीपदावरती असताना रनआउटच्या स्वरूपामध्ये खेळाडू बाद होत असताना पाहायला मिळतोय स्विच हिट पॉइंटला बीट केलाय डीप पॉइंट क्षेत्रामध्ये क्षेत्र त्याच्या बाहेर बाहेरील या बॉलवरती धाव मिळतील त्या चार हा चेंडू सीमारेषा पार दिल मांगे मोर रन्स मिळतील फोर आला हा चौकार चौकार आलाय शेवटच्या षटकामध्ये धावा महत्वाच्या धावा कशा येतात त्याला महत्व नाही आहे धावा येणं गरजेचं आहे धावांसाठी धावा धाव तुम्हाला निश्चितच करावी लागणार आणि ती धावा धाव मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाली आहे फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दीपक बें जिथे अक्षय पाटीलच्या बाटमधून चौकार आलाय दीपक बेंद्रेच्या बॅटमधून चौकार पाहायला मिळाला संघाची धावसंख्या वेगाने पुढे सरकत असताना जाऊन पोसे चाळीस धावा धाव पलक्या आहेत लो स्कोरिंग मॅच आणखीन एक चेंडू स्विचित करण्याचा प्रयत्न करण्यात आला शॉर्ट थर्डमॅनचा क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी पोहोचतोय एक तर निश्चित मिळाल्या दुहेरीचा प्रयत्न इथे करण्यात आला आणि सेकंड रन इथे कम्प्लीट करण्यात येते वेगाने ही रन्स कम्प्लीट करण्यात आली ए बी ग्रुप अली बाग टीमचा कॅप्टन आम्ही आपलं लक्ष देतोय चला लवकरात लवकर रिपोर्टिंग करा प्लेइंग इलेव्हन ची लिस्ट आमच्यापर्यंत पोहोचवा आणि काही क्षणामध्ये करण्यात येईल टॉस जिथे आपण नावपलखावरती धावा पाहतो बेचाळीस आहेत फॉर्टी टू रन्स ऑन द बोट बेचाळीस हा बाधा पलखावरती पूर्वार्धाचा खेळ उशीर आलेल्या प्रेक्षकांच्या माहितीसाठी चालू असलेली मॅच एस पी सुपर प्लेयर्स अंबेपुरी या टीमने टॉस जिंकला आणि विहा सा, या टीमला प्रथम बॅटिंगसाठी साठी करण्यात आलं होतं दहावी दा ते घेण्याचा प्रयत्न करण्यात आला शेवटच्या बॉलवरती आणि खेळाडू होईल तो इथे रनआउटच्या स्वरूपामध्ये बात बेचाळीस बनल्या त्रेचाळीस टार्गेट असेल या पण प्रेझेंटेशन बॉक्स टुडे बळ्यात आणि इथे करण्यात येईल नाणेपैकीचा कौल थँक्यू भोसले सर तर टॉस होतोय आजच्या दिवसाली दुसऱ्या सामन्याचा मी विनंती करतोय अर्थात ए बी ग्रुप अलिबाग संघाचा कॅप्टन पंकज जाधव हो, आणि दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय तलेखार गावाला बिलॉंग करणारा विजय घाणेकर तर बहार कॅप्टन मी अभिराज दळवी यांना विनंती करतोय आपण नाणेफेक करण्यासाठी यायचं आहे अभिराजी दळवी पिच पडला आणि त्या चेंडू चेंडूवरती कर्णधाराने मात्र कर्णधारावरती हल्ला चढवला पूर्वार्धाच्या खेळामध्ये खऱ्या अर्थानं गोलंदाज निखिलने सुद्धा चांगली कामगिरी केली होती आता मात्र फलंदाजी मधून त्याला एक सलामीवीर म्हणून चांगली कामगिरी करावी लागणार आहे ते त्रेचाळीस धावसंख्येचा पाठलाग करायचा आहे यावेळा खूप टप्प्याचा चेंडू तेंडूला फक्त दिशा दिली आहे गलीमध्ये क्षेत्रक्षक होता आणि त्याच्या हातामध्ये येथे चेंडू गेलाय एक सिंगल धाव या चेंडूवरती मिळते धावसंख्या पोहोचले धावपलकावरती नऊ धावा नऊ धावा धौफलकावरती आपण पाहतोय तर तिसऱ्या क्रमांकावरती आलेला फलंदाज ऋषिकेश वाळेकर पाहूया वन डाऊन बॅटरची भूमिका आता मात्र ऋषिकेशला आपल्या बॅटच्या साहाय्याने पूर्ण करावी लागणार आहे बघूया हा सामना दोन्ही संघांसाठी तसा पाहिलं तर खूप महत्वाचा असणार आहे उलट्या हाताने खेळण्याचा प्रयत्न कव्हर पॉइंट मध्ये क्षेत्रक्षक आहे विघ्नेश कटोर चेंडू वरती येथे मात्र चांगलं क्षेत्रक्षण करतायत पहिले षटक पूर्ण होते पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या लागले धावपलकावरती एक गडी बाद नऊ धावा चांगली सुरुवात इथे करण्याचा प्रयत्न जरूर निखिल पाटील आणि त्याच्या जोडीला आलेला फलंदाज आपण पाहतोय ऋषिकेश वालेकर विनोद पाटील मात्र गोल्डन डकचा शिकार झाला होता पखिल्या चेंडूवरती येथे तो बाद झाला होता तर ना आपण पाहिलं तर इथे स्कोर साधारणत आपण पाच षटकांमध्ये पाहिलं ॲव्हरेज चाळीस ते पंचेचाळीस धावा येथे स्कोअर होतोय तसं पाहिलं विकेट खूप फास्ट आहे विकेटवरती गोलंदाजांना चांगली मदत मिळते आता मात्र फलंदाजांना एक टेक्निकली फटके खेळावे लागणार आहेत गॅप स्ट्रोक मारावे लागणार आहेत चेंडू थोडासा रोल करावा लागणार आहे चेंडू जुना झाल्यानंतर नक्कीच सीमारेषा बाहेर लगेच जाऊ शकतो कारण प्रथम फलंदाजी करत असताना फलंदाज अक्षय पाटीलने सुद्धा ते दाखवून दिलं होतं त्याच्या बॅटमधून सुद्धा अगदी जबरदस्त कामगिरी आपल्याला पाहायला मिळाली होती त्याच्या बाटमधून एक षटकार एक चौकार आपल्याला पाहायला मिळाला होता त्यानंतर प्रणित मात्रेने सुद्धा एक षटकार एक चौकार लगावला होता परंतु आपण पाहूया यावेळा उत्तरार्धाच्या खेळामध्ये येथे मैदानावरती खेळ कशा पद्धतीने रंगतोय कर्णधार यावेळा कोणते निर्णय घेतोय कारण चेसिंग करत असताना कर्णधाराचे निर्णय हे सुद्धा खूप महत्वाचे असतात कारण कोणत्या गोलंदाजाला कोणत्या एंडने गोलंदाजीसाठी येथे बोलवावं कोणता गोलंदाजी या एंडने कशा पद्धतीने तो गोलंदाजी करेल हे निर्णय गोलंदाजाला घ्यावे लागतात टीम मॅनेजमेंटला घ्यावे लागतात आणि चेसिंग करत असताना आपण पाहतोय डे नाईटची ही क्रिकेटची स्पर्धा आपण पाहतोय आता दुपारचं सत्र आहे दुपारच्या सत्रामध्ये पश्चिमेकडून येणारी पूर्वेकडे हवा अगदी जोरदार वाहताना दिसते आणि संध्याकाळच्या सत्रामध्ये थोडीशी हवा या मैदानावरती शांत होऊ शकते आणि त्यानंतर मैदानावरचं चित्र आपल्याला वेगळं पाहायला मिळू शकतं तत्पूर्वी आपण पाहिलं पहिल्या षटकामध्ये नऊ दहा धावपलकावरती आल्या एक गडी बाद झालाय विनोद पाटील सारखा एक चांगला फलंदाज येथे बाद झालाय आता मात्र पाहूया गोलंदाज या वेळा कशा पद्धतीने कामगिरी करतायत गोलंदाजीसाठी आलाय आकाश गोंधळे खानाव गावचा हा खेळाडू आपण पाहतोय गुंड्या या नावाने तो खऱ्या अर्थानं ओळखला जातोय कारण गुंड्याची कामगिरी आपल्याला अगदी नेहमी बऱ्याच वेळेला पाहायला मिळाली आहे अलिबाग प्रीमियर लीग गेल्या पर्वामध्ये त्याने तर चमकदार कामगिरी केली होती आपल्या संघाला इथे मात्र नक्कीच चॅम्पियन बनवलं होतं एक चॅम्पियन खेळाडू म्हणून गुंड्याकडे नक्कीच पाहिलं जातं यावेळचा चेंडू सरळ ठोकलाय बॉलरच्या डोक्यावरून दमदार आमदार धमाकेदार षटकार निखिलच्या बॅटमधून आलेला हा दुसरा षटकार आक्रमक अंदाजाने मात्र सुरुवात पाहायला मिळते पॉवर प्लेची दोन षटक आहेत आणि त्या दोन षटकामध्ये यावेळा धीम्या गतीने टाकलेला चेंडू स्क्वेअर ऑफ द विकेट मारण्याचा फलंदाजाचा प्रयत्न होता परंतु चेंडू येथे मात्र बॉडीवरती जरूर निखिलच्या लागला चेंडू येथे मात्र डॉट येतोय बघला चेंडू वेगवान मारण्या वेगवान मारा करण्याच्या नादामध्ये थोडासा चेंडू ओवर पिच पडला आणि या ओव्हरब्रिज चेंडूवरती फलंदाज मात्र तुटून पडला आणि त्यानंतर येथे मात्र गोलंदाज आकाशने आपल्या चेंडूवरती बोट फिरवली होती यावेळचा चेंडू पुन्हा एकदा आपण पुन पाहतोय गुडलेनवरचा चेंडू एलबीडब्ल्यू चा, चा जोरदार अपील फाईन लेग मध्ये चेंडू गेला लेग बाईट चा इशारा पंच करतायत अतिरिक्त स्वरूपात इथे धाव मोजली जाते लेग बाई्सच्या रूपाने धावसंख्या पोहोचली आहे सोळा धावा त्रेचाळीस धावसंख्येचा पाठलाग करायचा आहे थोडासा दबाव जरूर गोलंदाजांना इथे टाकावा लागणार आहे अधिक अधिक चेंडू डॉट टाकावे लागणार आहेत कारण बऱ्याचशा गोलंदाजांची एक शैली असते की जास्तीत जास्त चेंडू डॉट कडे भर दिला दोन चेंडू डॉट झाले तीन चेंडू डॉट झाल्यानंतर स्पेशर हे फलंदाजावरती वाढत असतं आणि ते दोन चेंडू तीन चेंडू डॉट झालेले भरून काढण्यासाठी गोलंदाज नक्कीच मोठा फटका मारण्यासाठी जात असतात आणि मोठा फटका मारण्याच्या नादामध्ये मा येथे मात्र विकेट मिळ मिळत असते साडे अकरा मिनिटं राहिलेली आहेत वीस मिनिटामध्ये आपल्याला चार षटकं कर पूर्ण करायचे आहेत सुंदर गोलंदाजी टप्पा पडल्यानंतर चेंडू थोडासा बाहेर निघतोय विकेट कीपर अक्षय पाटीलच्या हातामध्ये चेंडू विसावला जातोय चेंडू डॉट येतोय चांगली गोलंदाजी म्हणावी लागेल एक षटकार मारल्यानंतर गोलंदाजाने ते मात्र चांगलं कमबॅक केलंय थोडस ऑफ च्या बाहेर येते गोलंदाजी होते सोळा धावा वरती सिक्सटीन रन्स लॉस ऑफ वन विकेट सेकंड ओव्हर इन अ प्रोग्रेस गोलंदाज आकाश यावेळेचा चेंडू सुंदर रीत्या पॉईंटच्या दिशेने फटका खेळलाय कव्हर कवर पॉइंट मधून शेतरक्षक चेंडू वरती पोहोचताय दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न थ्रो चांगला आहे पाहूया इथे मात्र पंच तिसऱ्या पंचांकडे गेल्यात दुसरी धाव घेण्याचा नक्कीच इथे प्रयत्न केला होता डायरेक्ट थ्रो आला होता चांगलं यश क्षेत्रक्षण येथे पाहायला मिळालं पाहुया तिसऱ्या पंचांकडून आपल्या समोर येथे निर्णय कोणता येतोय अचूक येथे क्षेत्रक्षण अचूक थ्रो येथे पाहायला मिळाला कारण मित्रांनो आपण जर पाहिलं मैदानं अशा प्रकारची असतील कारण सुंदर असं हे मैदान खऱ्या अर्थानं बनवण्यात आलं आहे सन्मान्य आमदार महेंद्र शेठ दळवी यांच्या अथक प्रयत्नातून आपण पाहतोय कारण आपण पाहिलं भारतामध्ये तसं पाहिलं तर खूप सारी मैदान आहेत कारण आपण जर पाहिलं तर एकूण बावन्न आंतरराष्ट्रीय क्रिकेट मैदान आहेत तसं पाहिलं तर महाराष्ट्रामध्ये सुद्धा खूप सारी मैदान आहेत मुंबई सारख्या एका राजधानीमध्ये आपण जर पाहिलं तर तिथेसुद्धा तीन आंतरराष्ट्रीय मैदान आहेत पुण्यामध्ये सुद्धा दोन आंतरराष्ट्रीय मैदान आहेत नागपूरमध्ये सुद्धा दोन आंतरराष्ट्रीय मैदान आहेत पंचांचं बोट आकाशाकडे रेड सिग्नल लागला आहे फलंदाज रनआउटच्या रूपाने इथे बाद ऋषिकेश वाळेकर बॅक टू बॅव्हलियन डीजे पाठी जीवन सारे अर्पण केले समाजसेवेसाठी आधार स्तंभ एकनाथ शिंदे मुख्यमंत्रीपदी आधार स्तंभ एकनाथ शिंदे मुख्यमंत्रीपदी दुसरी धाव काढताना इथे मात्र फलंदाज बाद झाले सतरा धावांवरती येथे दुसरा हादरा बसलाय एक षटकार मारल्यानंतर गोलंदाज आकाश गोंधळीने येथे मात्र जबरदस्त पुनरागमन केलंय कारण एक चेंडू गोलंदाजाला सुद्धा खूप काही गोष्टी शिकवत असतो कारण का एक चेंडू त्याचा ओव्हरपीच पडला आणि त्याच ओव्हरपीच चिंडूवरती फलंदाजाने मोठा फटका खेळला आणि त्यानंतर मात्र त्याने टप्प्यामध्ये बदल केला कारण गोलंदाजाने हे हाच गोष्टी शिकणं गरजेचं असतं तरच या क्रिकेटच्या मैदानावरती गोलंदाजांचा बोलबाला येथे नक्कीच पाहायला मिळू शकेल कारण कालच्या दिवसामध्ये आपण नक्कीच पाहिलाय वडिया पुन्हा एकदा मैदानावरती या षटकातील शेवटचा चेंडू घेऊन गोलंदाज <laughs> आदर्शने आले आल्या शॉर्ट ऑफ लेन पद्धतीचा चेंडू पुलचा पॉवरफुल हिटर फटका सक्सेसफुल फटका दमदार आमदार षटकार एक जबरदस्त अष्टपैलू खेळाडू म्हणून त्याच्याकडे पाहिलं जातं वागरण गावचा हा खेळाडू खऱ्या अर्थानं कमी कालावधीमध्ये या खेळाडूने खऱ्या अर्थानं क्रिकेटमध्ये आपली जबरदस्त आणि चमकदार कामगिरी केली आहे कारण खेळाडूला जास्तीत जास्त कमी वेळेमध्ये जस त्याला चान्स मिळेल तर तो खेळाडू नक्कीच चांगला उदयास येत असतो कारण खेळाडूला जास्तीत जास्त चान्स मिळणं गरजेचं असतं आणि ज्या वेळेला खेळाडूला जास्तीत जास्त चान्स मिळतात त्यावेळेला खेळाडूला नक्कीच एक परिपक्वता त्याच्या खेळामध्ये नक्कीच येत असते वडि पुन्हा एकदा मैदानावरती षटक क्रमांक तिसरं इथे गोलंदाजीसाठी आलाय व्यक्तिक दुसरं आणि संघाकडून तिसरं षटक घेऊन आलाय राईट आर्म ओव्हर द विकेट मारा करत असताना अक्षय पाटील या षटकामध्ये ते मात्र कम्बॅकिंग गोलंदाजी करणार का कारण जिंकण्यासाठी अठरा चेंडूमध्ये मध्ये वीस धाबांची आवश्यकता आहे आणि अठरा चेंडू मध्ये वीस या वेळा कशा पद्धतीने पूर्ण केल्या जाणार कारण निखिल पाटील सारखा एक सेट फलंदाज मैदानावरती आहे संघाचा कर्णधार आहे कारण निखिलचा खेळ आपण जर पाहिलं निखिल एक ऐकॉन खेळाडू म्हणून ज्याच्याकडे नेहमी पाहिलं जातं बऱ्याचशा मोठ्या मोठ्या स्पर्धांमध्ये कर्णधार पद म्हणून सुद्धा त्याच्याकडे दिलं जातं कारण आपण जर पाहिलं अलिबाग तालुक्यामध्ये खूप साऱ्या लीग्स मॅचेस आपण पाहतोय यंदाची आपण पाहते ही चौथी लीग स्पर्धा आपण पाहतोय तर या चौथ्या स्पर्धेमध्ये सुद्धा आपण पाहतोय चौथ्यांदा कर्णधार पद ज्याच्या वाट्याला आपण पाहिलं आहे कारण गेल्या मोसमामध्ये जर आपण पाहिलं तर अलिबाग प्रीमियर लीगमध्ये चॅम्पियन ठरला होता आणि चॅम्पियन ठरलेलं असताना अलिबागमध्ये मध्ये आपण जर पाहिलं मालिकावीराचा अलिबाग प्रीमियर लीग परव दुसऱ्या मध्ये मालिक मालिकावीराचा किताब त्याला मिळाला होता आणि पुन्हा एकदा खेळलेला फाटका चेंडू मात्र लॉंग ऑफ क्षेत्र येते मात्र अफलातून झेल पकडण्याचा प्रयत्न करतोय थोडीशी बॉडी येथे मात्र त्याची अनबॅलन्स झाली आहे चेंडू सीमारेषेच्या बाहेर जाईल आणि तितक्याच येथे मात्र चेंडू आतमध्ये फेकलाय तत्पूर्वी आपण पाहतोय या चेंडूवरती फक्त एकच धाव मिळते चांगला झेल येथे मात्र नक्कीच होऊ शकला असता ऑप्टिकच्या बाहेर थोडासा चेंडू फेकला होता सरळ हाताने आपण पाहतोय वी शेप मध्ये फलंदाज निखिल पाटीलची खेळी खऱ्या अर्थानं दर्जेदार आपल्याला पाहायला मिळते कारण पुण्यात आलेले चेंडू ओवरपीट स्वरूपाचे चेंडू निखिल कुठल्याही पद्धतीने सोडत नाहीये आणि आपण पाहतो पाहतोय यावेळेला वारा अगदी फल डाव्या हाताच्या फलंदाजाला आपण पाहतोय वीस शेपसाठी खूप खडतर असणार आहे आणि त्यामुळेच आपण पाहतोय हवेच्या विरोधात हा फटका खेळला गेलाय ओके हा चेंडू बागपूटला जाऊन चेंडूला कट करण्याचा प्रयत्न करतोय चेंडू अगदी वेगवान गतीने आपण पाहिला लेंथ बॉल होता लेंथ बॉलला इथे लागपूटला जाऊन कट करण्याचा फलंदाजाने प्रयत्न केला आहे चेंडू येथे मात्र डॉट येतोय इक्वेशन येथे मात्र बदललं जाते चेंडू शिल्लक आहेत सोळा जिंकण्यासाठी एकोणीस धाबांची आवश्यकता पुन्हा एकदा आणि मिस टप्पा पडल्यानंतर चेंडू थोडासा आतमध्ये आलाय गोलंदाज अक्षय पाटीलची खऱ्या अर्थानं ही गोलंदाजी मधली ख्यासी आहेत कारण अक्षय आपण जर पाहिलं यंदाच्या मोसमामध्ये त्याने खूप साऱ्या ओपन टुर्नामेंट खेळल्या आहेत त्यामुळे तो अनुभव त्याच्या वाट्याला नक्कीच आहे काही फलंदाजाला इथे मात्र कशा पद्धतीने त्याची रेकी करायची यावेळेला मात्र कव्हर आणि पॉईंटच्या दिशेने खेळलेला फटका फाटक्यात आहे वजन दावा मिळत आहेत अर्धा डझन सुपर डुफर षटकार पुन्हा एकदा या षटकाराने स्विंग मिस अगोदरच्या चेंडूवरती फलंदाज झाला थोडासा रूम मिळाला आणि कवर आणि पॉइंटच्या मधून येथे मात्र एक सुंदर असा फटका आपल्याला पाहायला मिळाला धावसंख्या सहाने ते वाढली धावसंख्या पोहोचले धाव ती थी म्हणजे तीस धाबा जिंकण्यासाठी तेरा चेंडू तेरा धाबांची आवश्यकता आहे खोलवर टप्प्याचा चेंडू ऑन द राईज येथे फलंदाजाने फटका खेळलाय सिंगल धाबेवरती समाधान मानावं लागतंय सिंगल धावेने धावसंख्या पोहोचले धावफलकावरती एकतीस धावा थर्टी वन रन्स जिंकण्यासाठी बारा चेंडू बारा धावांची आवश्यकता क्रिकेटचा हा रणसंग्राम आपण पाहतोय कालच्या दिवसामध्ये सुद्धा जर आपण पाहिलं तर गोलंदाजांचा बोलवाला या संपूर्ण स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळाला कारण दोन गोलंदाजांनी या स्पर्धेमध्ये आपण पाहतोय मेडन ओव्हर फेकलेल्या सुद्धा आपण पाहिल्या कारण जर आपण पाहिलं अचूक टप्पा अचूक दिशेने जर गोलंदाजी केली तर गोलंदाज येथे यशस्वी होऊ शकतो कारण खेळपट्टी जर आपण पाहिली गोलंदाजांना पोषक आहे फक्त गोलंदाजांनी अचूक टप्प्यावरती गोलंदाजी करणं गरजेचं आहे या षटकामध्ये जर आपण पाहिलं आठ धावा गोलंदाजाने खर्च केल्यात एक चेंडू थोडासा खराब पडला एका चेंडूवरती फलंदाजाला फक्त रूम मिळाला आणि त्या चेंडूवरती फलंदाजाने धावा बनवल्या आणि त्यानंतर आपण जर पाहिलं लेन, गुड गुडलेन पद्धतीची जर गोलंदाजी झाली तर या मैदानावरती ती नक्कीच असरदार होऊ शकते हे मोन्याच्या या षटकामधील दोन ते तीन चेंडू ज्या पद्धतीने त्याने फेकले आणि त्या पद्धतीने त्याला नक्कीच येथे जरूर यश मिळताना आपण पाहिलं चार मिनटं शिल्लक आहेत चार मिनिटांमध्ये आपल्याला इथे मात्र पूर्ण षटक पूर्ण करायचं आहे इथे प्रत्येक मॅचसाठी टाइम दिला जातो वीस मिनिटांमध्ये आपल्याला चार षटकं पूर्ण करायची आहेत वीस मिनिटांमध्ये जर चार षटकं पूर्ण केली नाहीत तर पाचव्या षटकासाठी एक सर्कलमध्ये खेळाडू एक्स्ट्राच्या रूपाने आपल्याला ठेवावं लागणार आहे शुभम कानमोरे नक्कीच ते काम पाहत आहेत अगदी चांगली स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते कारण खऱ्या खरे अर्थानं अलिबाग असेल रोहा असेल मुरुड तालुक्यातील खेळाडूंना खऱ्या अर्थानं ही संधी मिळते प्रेक्षक सुद्धा हळूहळू या मैदानाच्या दिशेने येत आहेत त्या मायबाप क्रिकेट रसिकांचं सुद्धा मी मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत करतोय वळतोय सामन्याकडे गोलंदाज तेजस पाटील नौखार एक्सप्रेस आपण पाहतोय तेजस आर्म आम द विकेट वखिला चेंडू तेजसचा पंच आमच्या दिशेने वळलेत आउट ऑफ आउट ऑफ डी फेकलेला हा चेंडू आपण पाहतोय वाईट चेंडून येथे दावफलकावरती धावसंख्या पोहोचली आहे बत्तीस धावा थर्टी टू रन्स बत्तीस धावा धावफलकावरती लागत आहेत कारण तेजस एक्सप्रेस आपण पाहतोय रेल्वेमध्ये सुद्धा एक तेजस एक्सप्रेस नावाची रेल्वे आपल्याला पाहायला मिळते यावेळचा चेंडू फटका लटकलाय शेतरक्षक विकेट किपर आहे ते चेंडू खाली पोहोचलाय फलंदाज क्रमांक तिसरा इथे बाद आदर्श पाटील बॅक टू पॅवलियन

आणखीन एक मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न चेंडू गेलाय स्क्वेअर लेग च्या दिशेने शेतरक्षकाला पार करत चेंडू जातोय वन बाउन्स डीप स्क्वेअर लेग सी बाहेर वेलकम चौकार